विकास कामातून केडगाव उपनगर बदलत आहे असे प्रतिपादन मनोज कोतकर यांनी केले. विकास कामातून केडगाव उपनगर बदलत आहे नगरसेवक मनोज कोतकर. प्रभाग क्रमांक 17 मध्ये बंद पाईप गटर कामाचा शुभारंभ. केडगाव हे नगर शहराचं महत्त्वाचं उपनगर आहे. आमदार संग्राम जगताप आणि मनपा यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी उपलब्ध झालाय, त्यामुळे विकास कामे सुरू झाली आहेत. दिवसेंदिवस नागरी वसाहती वाढत आहेत, त्यानुसार नागरिकांना मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे. टप्प्याटप्प्यानं सर्व विकास कामं मार्गी लागतील, यामुळे विकास कामातून केडगाव उपनगर बदलत आहे. भविष्य काळात एक विकसित उपनगर म्हणून ओळखलं जाईल असं प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केलं. प्रभाग क्रमांक 17 मध्ये शास्त्री नगर येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नन्नवरे, सुभाष तोडकर, शिवाजी बोरुडे, महेश भागवत, सचिन वाघमारे, गणेश गाडे, बापू कुलट, ज्ञानेश्वर जंगम, खानवे साहेब, देवकर दाजी आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे. आज या ठिकाणी शास्त्री नगरमध्ये खरा प्रश्न जो गंभीर आमच्याकडे रस्त्याचा होता आणि त्याचबरोबर बॅटरींचा होता. बॅटरींचा प्रश्नाला मनोज भाई दोन महिने महिन्याभरात आम्ही काम करू. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी राहुल कांबळे आणि आमचे लाडके नगर शहर गणेशजी नन्नवरे यांनी जी खरोखर मेहनत केली त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तशीच पहिली प्रश्न त्याची आमच्याकडे पूर्ण लक्ष देतात, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. प्रश्न मार्गी लागला आमच्या नगर सेवकाचा आम्ही आभारी आहे. आज आपल्या शास्त्री नगर परिसरातील अनेक दिवसापासून रखडलेल्या ड्रेनेजच्या कामाचं उद्घाटन या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे आणि हे 8 दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण बंद पाईप गटरचं काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे. या ठिकाणच्या दुसऱ्या ज्या ज्या समस्या आहेत त्याचा आम्ही सर्व नगरसेवक पाठपुरावा करतोय आणि लवकर रस्त्याचा देखील या ठिकाणी जो असणारा जो प्रश्न आहे तो देखील आम्ही लवकरात लवकर मार्गी लागणार आहोत. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.